आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेची वाटचाल, पवन पाटील. मांगूर येथे विविध संघ संस्थांच्या वार्षिक सभा संपन्न. सभासदांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती होत असते, त्यामुळे संस्थेच्या वाटचालीत सभासदांचे मोलाचे स्थान असते. त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेची यशस्वी वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन पवन पाटील यांनी व्यक्त केले. मांगूर येथील अरिहंत प्राथमिक कृषीपत्तीन संघ, अरिहंत दूध संघ व जलधारा अल्पसंख्याक विविध उद्देशीय सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले हे होते. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या देशातील दिवंगत मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. अरिहंत PKPS नफा तोटा पत्रकाचं वाचन सेक्रेटरी विजय झेले यांनी केलं, तर जलधारा मायनॉरिटीज मल्टीपर्पजचा नफा तोटा पत्रकाचं वाचन सेक्रेटरी अनिल बिराज यांनी केलं. यावेळी विलासराव बोधले, बाबू मुल्ला, विनय बोधले यांनी संघाच्या केलेल्या प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाचा यावेळी गौरव केला. या कार्यक्रमास प्रदीप पाटील, संघाचे व्हाईस चेअरमन सुरेश बिराज, राजेंद्र चौगुले, बाबूराव कुराडे, आनंद जाधव, एस टोपे, प्रमोद पाटील, शंकर सरनाईक, श्रीमती पाटील, मदीना मुल्ला, संजय पाटील, राजेश पाटील, तात्यासाहेब पाटील यांच्यासह संघ संस्थांचे संचालक, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. मी काय त्याचा उजाळा घ्यायची आवश्यकता नाही, परंतु तुमच्या आशीर्वादातून आणि संचालक मंडळाच्या आणि सभासदांच्या सहकार्यातून ही संस्था कर्जमुक्त करून जितकं शक्य होईल त्या नफ्यातून इमारतीचे दुरुस्तीचे काम असू दे, इमारती चांगल्या सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत सभासदांचंच हित डोळ्यासमोर ठेवून अ वर्गामध्ये या संस्थेला 7 लाख नफा या संस्थेला झालेला आहे, त्या सोसायटीला. त्याचप्रमाणे दूध डेअरीला सुद्धा जवळजवळ 38,000 नफा झालेला आहे. मल्टीपर्पजला 17,000 नफा झालेला आहे. तिन्ही संस्था नफ्यात ज्या वेळेला आलेल्या असं आम्हाला वाटतंय, त्यावेळेला या संस्था खरोखर नक्की अगदी भरभराटेला येणार आणि तालुक्यामध्ये एक उच्चांक गाठावा.